सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. आपल्या आया बहिणींच्या सुरक्षिततेसाठी राजनीती व पक्षवाद सोडून आपणास एकत्रित यायला पाहिजे अशी भूमिका अरविंद शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत मांडली. आम्ही सर्वप्रथम ही ज्यावेळेला चौकोबी मांडली त्याचबरोबर आम्ही आपल्याला विनंती केली की आम्हाला या चौकोबीमध्ये या मध्ये कुठेही राजकीय इंटरेस्ट नाही, राजकीय फायदा उचलला एवढे आम्ही शंड नाही की बलात्काराच्या विषयावर आम्ही राजकीय फायदा उचलावा, पण याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे या विषयाला. म्हणून आम्ही आपल्याला विनंती केली की आपण पुढाकार घेऊन या सभागृहाचे विचार राज्याचे प्रमुख किंवा देशाचे प्रमुखांच्या कानावर आपण घालावा. कारण हा फक्त बलात्काराचा विषय नव्हता, तर एका छोट्याच्या 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होता. अनेकांनी सांगताना बोलले 6 दिवस बलात्कार केला, 6 दिवस झाले, पण माननीय महापौर कधी शांत बसल्यानंतर कधी विचार केला का की त्या 6 दिवसामध्ये गुंगीमध्ये असताना त्या 8 वर्षाची मुलगी काय पद्धतीने तडफत असेल, काय पद्धतीने रडत असेल, काय पद्धतीने यातना भोगत असेल, काय पद्धतीने आई आई म्हणून ओरडत असेल, ह्याचा कधी कोणी सामान्य माणसाने विचार केला का? आणि ज्याला मुलगी असेल त्याला त्याचं दुःख कळेल, ज्याच्याकडे मुलगी आहे त्याला सुई जरी टोचली तर त्याला ते कळतं. म्हणून फक्त आपण बलात्कार झाला हे म्हणणं आणि 8 दिवस गुंगी दिली हे म्हणणं, पण एवढंच त्या कार्यक्रमाने केलं नाही. तो कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा हा विषय नाही घेऊ नये. ही एक खूप विचित्र घाणेरडी मनोवृत्ती आहे ज्या पद्धतीने हा बलात्कार केला. हा बलात्कार केल्यानंतर त्यांनी अजून 6-7 जण बोलवली, त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट केलं, आनंद घ्यायला दिला, पण त्याच्याही पुढचा राग काही लोकांवर असा आहे की ज्या वेळेला अशा मनोवृत्तीच्या लोकांना तुम्ही वाचवायला पुढे जाता, तुम्ही फेसबुक सोशल मीडियावर त्यांचं समर्थन करता, त्यावेळेला अत्यंत वाईट वाटत की ज्या वेळेला ह्या गोष्टी घडतात. माननीय महापौर पुणे सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आपण राहतो, पण आज तुम्ही कोणत्याही सामान्य स्त्रीला विचारा ज्या विश्वासाने ती रात्री अपरात्री आपल्या मुलीला स्वतः जाऊन इथून तिथं ये जा करायचे, आज सुद्धा त्यांच्या मनामध्ये आता भीती वाढलेली की आपण ये जा या शहरामध्ये रात्री 7 आणि 8 नंतर जिथं वर्दळ नसेल तिथं करायची का नाही करायची ह्या विचारामध्ये. म्हणून माननीय महापौर या गोष्टीला आम्ही तुम्हाला अनेक वेळेला विषय तुम्हाला सांगितला की राजकारण करायचं नाही बोलायचं नाही, पण इथं आता अनेक जणांनी तो विषय बोलत असताना माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. आम्ही उपोषण केलं, तुम्ही उपोषण केलं, आपण आपापल्या मध्ये का आपल्याला असं ह्या अशा घाणेरड्या घटनेवर दोघांना मिळून एक उपोषण करता येणार नाही का? दोघांना मिळून ह्या विषयाला सर्व पक्ष मिळून ह्या विषयाची घटनेचा निषेध करता येणार नाही का? की जे काही लोक जी मनोवृत्तीचे असतील तुमच्या आमच्या कोणत्याही पक्षाच्या जेवढ जगत असतील तर त्यांना हा मेसेज देणं गरजेचं नाहीये का की अशा गोष्टी कोणताही पक्ष स्वीकारणार नाही, कोणताही पक्ष विचार तुमच्या लोकांना आश्रय देणार नाही. या गोष्टीच्या निषेधासाठी तुम्ही असा पुढाकार घेऊ शकता की नाही की सर्व पक्ष मिळून एक उपोषण 1 दिवसाचं करावं आणि त्या लोकांना हा मेसेज पोहोचवावा आणि तुमच्या आमच्या आया बहिणी सुरक्षित या शहरामध्ये राहण्यासाठी हा पाऊल तुम्ही उचलणार की नाही हा माझ्या पुढचा विषय चिंताचा आहे. म्हणले अटल बिहारी वाजपेयींनी अशी कविता सांगली माननीय महापौर इथं बोलायला खूप सोपं आहे, ती कविता पुष्पमित्र उपाध्यायची आणि त्यांना प्रत्येक वेळेला असं काहीतरी एक आउट ऑफ द ट्रॅक जाऊन बोलायची घात सवय लागली. म्हणून आम्ही पहिल्यांदा बोललो, आम्ही तिथं उल्लेखही केला असता आणि याआधी सुद्धा आम्ही होती बोलायची तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळे याद्या ठेवल्या 26 याद्या ज्या ज्या जिथं जिथं बलात्कार झाला ते जम्मू काश्मीर पर्यंत त्या केरला पर्यंत एकाच विशिष्ट पक्षाचे, पण आम्ही तिथं चेतन दुकान आम्ही सगळे मिळून विचार केला होता की जर अशा घाणेरड्या विषयावर जर आपण राजकारण करणार असू तर मग आपण मर्दाची अवलंबच नाही असं ठरेल. म्हणून या विषयामध्ये राजकारण न करता फक्त तुम्ही आम्ही एवढीच आमची विनंती आहे की तुम्ही या पक्षाचं पुढाकार घेऊन या राज्याचं मुख्यमंत्रालय ह्या राज्याचं सुरक्षित असावं, देशाच्या प्रमुखाला विनंती करून हा देश सुरक्षित असावा. म्हणून आमची तुम्हाला परत एकदा विनंती आहे, यासाठी जर 1 दिवसाचं उपोषण असेल सर्व विरोधी पक्ष आपल्या पार्टीशी भक्कमपणे उभा राहायला तयार आहे. फक्त आपण पुढाकार घ्या, माझ्या पुण्याला महाराष्ट्राला आणि देशाला या घाणेरड्या वृत्तीकडनं वाचवावं एवढीच आपल्याला हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.